हॅलो गाईज, आज आपण एक पिझ्झाचं डिझाईन तयार करायचं आहे. कशा पद्धतीनं करू शकतो पाहूया. त्यासाठी आपण एक A4 साईजचं पेज घेतलं आहे. A4 साईजच्या पेजवरती आपल्याला डिझाईन करायचे आहे. त्याला डिझाईनला स्टार्ट करूया. पहिल्यांदा एक बॅकग्राऊंड बनवून घेऊया. त्यासाठी याला डबल क्लिक करून एक बॉक्स बनवायचा आहे. बॉक्स बनवून झाल्यावर त्याच्यामध्ये येऊन ब्लॅक ब्रश सिलेक्ट करून असा एक ब्रश मारायचा आहे. थोडासा ब्रश चेंज करून पाहूया. ओके, याला थोडंसं मोठं करायचं आहे आणि याला थोडंसं रोटेट करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं याला रोटेट करूया मॅन्युअलने. ओके, याला थोडंसं मोठं करून आपल्याला इथे एक ह्याचा शेप बनवून घ्यायचा. ओके, हा जो कलर आहे आपल्याला हे जो ट्रो घेतला याला डिलीट मारायचा आहे. याला आपल्याला हा वाला कलर द्यायचा आहे. ट्रो ह्याचा आपण रिमूव करायचा आहे. ओके, हा जो बॉक्स घेतला त्याला आपल्याला येलो कलर द्यायचा आहे आणि इथे जे आपण मारलं त्याला व्हाईट करायचं. याला ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. ओके, हे झाल्यावर आपल्याला एक राऊंड घ्यायचा आहे. याच्या मिडलमध्ये एक छोटा अजून एक राऊंड घ्यायचा आहे. अजून एक छोटा घ्यायचा आहे. ओके, ह्याची बाहेर राऊंड आहे मोठावाला त्याला आपलं थोडंसं लेंथ वाढवून घेऊन ह्याची हावाला कलर द्यायचा आहे. सेम त्याला म्हणून मधल्याला पण थोडंसं वाढवायचं आहे रेडवाला. ओके, आता आपल्याला हा जो मध्ये बॉक्स दिलेला आहे त्याला क्लिक करून जी प्रेस करायचं आहे. याला क्लिक करून सेंटर घ्यायचं आहे. हावाला कलर टाकायचा आहे. याला बाहेर ओढून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं नॉर्मल करायचं आहे. ओके, आतमधला जो ट्रोक आहे तो रिमूव्ह करून घ्यायचा आहे. अजून एक राऊंड घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने. ओके, थोडंसं याला इथं सेट करून घेऊया. मधल्याला सिलेक्ट करून आपल्याला ई प्रेस करायचं आहे. ओके, हा जो पिझ्झा आहे आपल्याला ह्या राऊंडमध्ये ॲड करून घ्यायचा. सॉरी. ओके, ह्याला मध्ये व्यवस्थित सेट करून घेऊया. ओके, याचा जो ट्रोक आहे तो रिमूव्ह करायचा. ह्याला इकडल्या साईडला येऊन ह्याला आपण एक ब्लॅक शॅडो देणार आहोत बॅक साईडला. आता कलर सिलेक्ट करून घेऊया ब्लॅक. ओके, याची ऑपॅसिटी थोडीशी डाऊन करायची आहे अजून थोडीशी. ओके, चला आता आपण महिना ॲड करायला चालू करूया. पहिल्यांदा ह्या नावाला घेऊन आपल्याला एक नंबरला लावायचं आहे. ह्याला थोडंसं मोठं करून घेऊया. फॉन्ट बदलून घ्यायचं आहे. हावाला फॉन्ट ठेवूया. झाल्यावरती आपल्याला ह्याच्यामध्ये येऊन अशी एक लाईन टाकायची आहे. इथे सेम त्याचं डुप्लिकेट काढून खाली साईडला पण टाकायचं आहे. अजून एक कंट्रोलला आपण प्रेस करूया. ओके, ह्याच्यामुळे मिडलची लाईन जी आहे त्याला सिलेक्शन करून त्याला शिफ्ट दाबून आपल्याला छोटं करायचं आहे. ओके,
आले असं सेट करूया आपण. ह्याला फक्त ओनली एकच त्यासाठी आपण ह्याला कंट्रोल के करून सेपरेट करून घेऊया. त्याच्यावरचे हे फायदे डिलीट करूया. ओके, ह्याच्याखाली एंटर मारून ह्याला कंट्रोल के करून सेपरेट सेपरेट करून घेऊया. हा एफला थोडंसं मोठं करायचं आपल्याला. त्याचा फॉन्ट आहे तो चेंज करूया. कोणता फॉन्ट आहे असं दिसतं पाहूया. ओके, हा वाला एफ ठेवायचा आहे आपल्याला. एफला थोडंसं मोठं करूया. ओके, ह्याला हे व्यवस्थित सेट करून घेऊया. ह्याला ह्याला क्लिक करून एल प्रेस करायचं आहे. थोडं समस्या आहे तर करून त्याला खाली साईडला जर काय. ओके, समोरच्यांना व्हाईट कलर द्यायचा आहे, रेड कलर देऊया याला. ह्या दोन्हींना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि ग्रुप करून घ्यायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये असा एक बॉक्स टाकायचा आहे, ह्याला रेड कलर द्यायचा आहे. आणि ह्याला आपल्याला ह्या मावामध्ये ॲड करायचं. ओके, त्याला ते ह्याला असं सेम एक डुप्लिकेट काढायचं आहे. ह्याच्या बॅकला आपल्याला ब्लॅक टाकायचं आहे. सॉरी, ह्याच्या ब्लॅकला ब्लॅक खाली साईडला टाकून द्यायचं आहे. ओके, आणि वरचा जो एफ आहे त्याला आपल्याला एक व्हाईट स्ट्रोक द्यायचा आहे छोटावाला व्हाईट. ओके, ब्लॅक जे आहे ते थोडंसं खालच्या साईडला सरकवून घेऊया. ओके, परफेक्ट. या समोरच्या नावांना आपल्याला एक छोटा ब्लॅक स्ट्रोक द्यायचा आहे. थोडंसं वाढवून घेऊया. बाहेरून टाकून द्यायचं. याला आपण रेड वाला स्ट्रोक द्यायचं. ओके, झालं. तिथं आपलं हे वाला महिना ॲड करून घ्यायचा आहे. सेंटर घेऊया. हॅपी झाला. ह्या राऊंडला थोडंसं छोटं करून घ्यायचं आहे. ग्रुप करून घेऊया. ओके, झालं. तुम्हाला तुमचा लोगो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करायचं आपल्याला आहे. इथे आपण एरियल ब्लॅक घेणार आहोत. ओके, असा एक बॉक्स घेऊन टाकायचा आहे.
बॉक्सला रेड कलर द्यायचा आहे, त्याच्या बॅकला टाकायचा आहे. हा बॉक्स आपण ह्या बॉक्समध्ये ॲड करून घेऊया आणि ह्याला येलो कलर द्यायचा आहे. हावाला ओके, आतमध्ये जाऊन ह्याला खाली टाकून देऊया. एक मिनिट, व्हाईटच्या बॅकला याला एक नॉर्मल छोटासा व्हाईट स्ट्रोक द्यायचा आहे आपल्याला. ओके, त्याच्यामध्ये येऊन याच्या एंडमध्ये येऊन आपल्याला हे ते येऊन ऑल सिलेक्शन करायचं आहे. ओके, त्याला थोडंसं खाली साईडला सरकवून रेड कलर रोक रिमो या नावाला आपल्याला इथे ॲड करायचं आहे. याला व्हाईट कलर द्यायचं. ओके, मी इथं तुम्हाला तुमचा ॲड्रेस ॲड करून घ्यायचा आहे. मी इथे ॲड्रेस ॲड करत नाही आहे, तुम्हाला तुमच्या पद्धतीने ॲड्रेस ॲड करून घ्यायचा आहे. तिथे ओके, आतमध्ये येऊन ह्याचा थोडासा कलर चेंज करूया. ओके, काल साईडला एक रेड पुट्टे टाकायचे. हा जो ट्रोक आहे तो रिमूव्ह करायचा आपल्याला, ठेवायचा नाही आहे. ओके, हे पूर्णपणे आपली डिझाईन तयार करून झालेले आहे. पाहू शकता तुम्ही खूप सिम्पल पद्धतीने डिझाईन तयार केलेले आहे आणि खूप लवकर पण झालेले आहे. हे जर डिझाईन तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.